आमदार हवा आपल्याला, वैभव पिचर आमदार हवे. काय काय काम केले त्यांनी? त्यांनी सुखा दुःखामध्ये सामील होतात आणि का अडअडचणीला उभे राहतात, सगळं सुख दुःखामध्ये येतात, बाकीच्या गोष्टींना सहकार्य करतात. आता आपण येत्या 20 तारखेला कुणाला मतदान करणार आहे? वैभव भाऊला मतदान करणार आहे. आमच्या गावाच्या वतीनं सगळं मतदान वैभव भाऊला होणार आहे. आपण कोणाला मतदान करणार आहात? वैभव भाऊला. का त्यांना काय मतदान करणार? विकासासाठी. काय विकास काम केले त्यांनी? विकास मग इतके मग केले ना, ते आपल्या आडाळा पट्ट्यात केली, मुळा भागात केली, प्रवरित केली, केटी बांधले, रस्त्याचे काम केले, लाईटची काम केली, शेतकऱ्याला वीज पंप दिलं, पाईप दिले. आता येत्या 20 तारखेला कोणाला करणार आहात आपण म्हणणं? वैभव भाऊ. कसं आमदार हवाय आपल्याला? हा इथे कोणाची हवाय? माझं नाव उत्तम इदे शेंडी, शेंडी गावचा आहे मी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेंडी गावामध्ये प्रत्येक पक्ष येतात, 9 उमेदवार आहेत तालुक्यामध्ये विधानसभेला. आणि या 9 उमेदवार प्रत्येक उमेदवार येतोय, आपापल्या चिन्हाचा प्रचार करतोय. पण विकासावर आजपर्यंत कोणी बोलताना दिसेना, किंवा आजपर्यंत झालेला विकास आणि आता कोण कसा विकास करणार आम्ही, हे कोणताही उमेदवार याच्यावर प्रत्येक जण. आता डॉक्टर लामटे हे काय बोलतात की मी विकास केला. कोणता विकास केला? तर त्यांनी म्हणतात मी बस स्टँड केलं. नवीन काय केलं? पिचड साहेबांनी बांधलेली भिंतच आहे, त्या तिलाच कलर दिलाय. नवीन काय तुम्ही केलंय? वेगळं म्हणजे स्वतःच काय निर्माण केलंय? म्हणजे कसं असतंय की आपला मुलगा एखाद दिवशी आपला मुलगा आपल्या साडूकडे गेला आणि त्याला दिवाळीला ड्रेस घेतला, तर तो ड्रेस घेतला म्हणजे तो मुलगा त्यांचा होत नाही, तो आपलाच आहे. तसंच डॉक्टर लामटेंनी तेच केलंय की पिचड साहेबांनी जी कामं केले त्यालाच कलर द्यायचं काम केलंय. पिचड साहेबांनी कारखाना निर्माण केला, त्याच्यात मुळी टाकायचं काम डॉक्टर करताय. पिचड साहेबांनी धरणं बांधली, त्याच्यात पूजन ते पाणी जलपूजन करताय. पिचड साहेबांनी रस्त्यांचं जाळं केलं, त्याच्यावर फक्त डांबर टाकायचं काम केलंय. याच्या व्यतिरिक्त लामटे डॉक्टरांनी कोणतंही काम केलं नाही. आमच्या शेंडीमध्ये तर डॉक्टरांचा 1 रुपयाही खर्च नाही, त्यामुळं डॉक्टरांना पुन्हा निवडून द्यायचा प्रश्न येतच नाही. आता कोणाला मतदान करणार आहात आपण? सध्या आमचं सर्वांचं असं ठरलेलं आहे की अकोले तालुका जलमय करण्याचं काम माननीय मधुकररावजी पितळ साहेब यांनी केलंय. आणि आज ते आजारी आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत. आणि ह्या दुःखाच्या काळामध्ये आपण पितळ साहेबांबरोबर राहावं असं मला तालुक्याच्या जनतेला सुद्धा सांगायचंय की आपण माननीय मधुकररावजी पितळ साहेब यांनी जे कार्य केलंय, म्हणजे जे बारामतीला झालं नाही, जे मुख्यमंत्री शरद पवार काही दिवस राहिले, अजित पवार उपमुख्यमंत्री राहिले, पण जे बारामतीला जमलं नाही ते अकोले तालुक्यात पिचड साहेबांनी करून दाखवलं. अकोले तालुका टँकर मुक्त आहे आणि बारामतीला सध्याही सुप्रियाताई मागे कलेक्टर कार्यालयात उपोषणाला बसले होत्या, 40 गावांना पाणी पुरवठा, आम्हाला टँकर पाहिजे म्हणून. पण अकोले तालुका हा टँकर मुक्त आहे, हे पुण्याही फक्त आणि फक्त पिचड साहेबांची आहे. आणि यामुळं आमचं तर युवकांचं तर ठरलंय की काही झालं तरी रिक्षाचं बटन दाबायचं आणि भाऊंना आमदार करायचं. त्यामुळं आमचा म्हणजे पूर्ण तालुक्याच्याच जनतेला माझी विनंती आहे की भाऊंना आमदार करण्यासाठी आपण रिक्षाचं बटन दाबून भाऊंना आमदार करावं. नमस्कार, मी मच्छिंद्र गोगा खाडे, सामाजिक कार्यकर्ता. भाऊ काय सांगाल, अकोला विधानसभेचा बिगुल वाजला आहे, कोणाची हवा आहे सध्या? इकडे सध्या हवा आहे रिक्षा. माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांचे सुपुत्र माजी आमदार वैभवरावजी पिचड यांची निशाणी आहे रिक्षा. का वैभव पिचडच का महायुतीचे उमेदवार आहे या ठिकाणी, महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आहे? आम्हाला संयमी प्रेमी, आमच्या जबाबदाऱ्या घेणाऱ्या, आमच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, आमच्या आदिवासी समाजचे प्रश्न मांडणारे अशा विधानसभेत आम्ही जे उमेदवार आहेत अपक्ष वैभवराव पिचड यांच्या पाठी सातत्याने उभं राहणार आहे. आणि येणारी जी निवडणूक आहे आता 20 तारखेला, या 20 तारखेला रिक्षा या चिन्हाला भरघोस मतदान टाकून आम्ही भाऊंना विजय करणार आहोत. काय विकास काम केले तुमच्या? आमच्या गावामध्ये कळसवाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, या ठिकाणी लाईट दिली,
आम्हाला शेंडी भंडारदारा या ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था निर्माण केली. बारी जागीरदारवाडे आणि पेनशत या ठिकाणी पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी नव्हतं. आमच्या आई बहिणींना व्यवस्थित व्यवस्था निर्माण केली. त्यानंतर आमची शेतकी कामे असतील, आमची वैयक्तिक काही कामं असतील, ते कामं आम्हाला भाऊंच्या माध्यमातून मिळाली किंवा त्यांनी पूर्ण केली. तसेच या भंडारदारा धरणाचं नाव अगोदर जे होतं विल्सम डॅम म्हणून, इंग्लंडचा जो इंजिनियर होता ते नाव बदलून आता माननीय पिचड साहेब आदिवासींचे हृदय सम्राट मधुकररावजी पिचड साहेब यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन आमचा जो वीर होता आद्य क्रांतिकारक राघोजी वांगरे यांचं नाव आमच्या समाजाच्या हितासाठी आणि समाजाची शान म्हणून राघोजी वांगरे जलाशय असं भंडारदारांचं नामकरण केलं, हा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घेतला, तो आम्ही आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. कोणाची हवं आहे, कसं उमेदवार आपल्याला हवा आहे? यावेळेस किती सगळ्यांनी प्रचार केला तरी यावेळेस वैभवभाऊंची रिक्षाच सुसाट धावणार आहे आणि आम्ही पहिल्यापासून पिचड साहेबांचे खंदे समर्थक आहोत आणि साहेबांचंच काम करणार आहे आणि रिक्षांना चांगल्या मताधिक्यानं आमच्या विभागातून आम्ही पुढे नेणार आहे. का साहेबांना तुम्ही मतदान करणार आहात? तिथं महाविकास आघाडी आहे, महायुतीचे उमेदवार इथे उभे आहे, साहेबच का? वैभव भाऊ एक 5 वर्ष ते पूर्वी आमदार होते, त्यांना पूर्वीचा राजकीय वारसा आहे आणि भविष्यात जे समाजासाठी योग्य निर्णय आहेत ते भाऊ घेतील आणि त्यांचा जो सगळ्यांना सामावून घेण्याचा जो महत्त्वाचा दृष्टिकोन आहे त्याचं त्यांना खूप फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भाऊंबरोबर आहोत.